मंडळी स्वागत आहे तुमचं नाद माझा बैलगाडा या चॅनेलवर. तर मंडळी आपला सर्वांचा लाडका आणि स्वर्गवासी रणजित सर निंबाळकर आणि विठ्ठल नाना यांचा हुकमी एक्का हिंद केसरी पंचम हिंद केसरी सर्जा आपल्याला कायम गुलाला दिसतच असतो. आता मंडळी सर्जा माडकेसरी सोलापूर येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा क्षेत्रात पार पडत आहे येथे दाखल झाला आहे. ह्या मैदानात प्रथम पारितोषिक हे तब्बल 2 लाख रुपये असे आहे. आपल्या सर्जाचा पैरा हा कारुंडेकरांच्या चिक्क्यासोबत आहे. सर्जा आणि चिक्क्या गटाला पळाले, नेमकं कोणत्या गटात पळाले सर्जा आणि चिक्क्या आणि नेमकं काय घडलं सर्जा आणि चिक्क्याच्या गटामध्ये गटपात झाली आहे की नाही आणि मंडळी समालोचक पहा विठ्ठल लालांना काय म्हणतात. तर चला पाहूया नेमकं काय म्हणाले आणि सर्जाचं काय झालं ते. त्याआधी मंडळी आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा, त्यामुळे एस एस बैलगाडी क्षेत्रातील अपडेट आपल्याला मिळत राहतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मंडळी आपला पंचम हिंद केसरी सर्जा आणि चिक्क्या हे गट क्रमांक 3 वर पळणार होते आणि तास क्रमांक 3 वर पळणार होते. गट पळण्यासाठी दोघे खाली गेले. कालांतराने गाड्या सुटल्या. आपल्या सर्जा आणि चिक्क्या ही गाडी खूप सुपर फास्ट पळत होती. मंडळी कालांतराने गाडीने तोंडाला सुट्टाच निकाल घेतला. मंडळी डोळ्याचं पारणं फेडणारी गाडी पळाली. मंडळी ह्या गाडीचं स्पीड बघून डोळ्याचं पारणंच फिटलं. मंडळी ही गाडी नक्कीच गुलाल करणार. सर्जानी चिक्क्या खूपच सुपर फास्ट पळाली. मंडळी आपण निकाल ऐकू शकता. मर्दानी जॉकीचा अतिशय सुंदर अशी गाडी बळते. चिक्क्या आणि सर्जाची गाडी अतिशय सुंदर. विठ्ठल बूतकर बैलगाडी शर्यतीतलं आदराने सन्मान घेतलं जाणार नाव हिंद केसरी विठ्ठल नाना बूतकर. गाडी क्रमांक 3 चा निघा. गाडी क्रमांक 3 चा निघाला. तास क्रमांक 4 वर धावलेली गाडी. श्रीनाथसाहेब प्रसन्न आदित्य एंटरप्राइजेस आदित्य एंटरप्राइजेस आदित्य जगताप कारुंडे या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचा यावरती बसलेला विठ्ठल नानाचा हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन. सुंदर अशी गाडी पळाली. अजित शेख जगताप कारुंडेकरांची नवीन खरेदी पळाली. पळाली 55 लाख रुपयाचे चिक्क्या आणि त्याच्या जोडीला पळाला कुमारी अंकुरण अंकिता रणजित निंबाळकर सर फलटा विठ्ठल नाना भूत यांचा हिंद केसरी सर्जा पळाला. सुंदर गाडी पळवली. विठ्ठल ड्रायव्हर भूतकरांनी गाडी सेमीसाठी पात्र. अशा प्रकारे सर्जा आणि चिक्क्यांनी गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली आहे. तर मंडळी सर्जा आणि चिक्क्याला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी आज सर्जा गटाला कसा पळाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.